नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. मतदार नोंदणी अधिक वाढवण्यासाठी 2 आणि 3 मार्चला संपूर्ण पुणे विभागात मतदार यादीत नाव नोंदवण्याची नव्याने संधी. महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भव्य मोर्चा. आणि क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तुंग यश मिळवणाऱ्या युवा खेळाडूंचा होणार सन्मान. आता बातम्या सविस्तराने. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे गाजलेले अभिनेते आणि शिवसेना उपनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभेचे चित्र बदलणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. 2014 कोल्हे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे मिळालेल्या लोकप्रियतेचा फायदा घेत शिवसेनेने त्यांच्या हाती शिवबंधन बांधलं होतं. त्यांना उपनेतेपदही दिलं होतं. मात्र कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि तर्कवितर्कांना उधाण आलं. कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसं झाल्यास तेथील शिवसेनेचे विद्यमान खासदार अढळराव पाटील यांना जोरदार टक्कर मिळू शकते. विशेष म्हणजे कोल्हे यांच्यासोबत 2 माजी आमदारही राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधणार आहेत. मुंबईत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि इतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश झालाय. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून खरोखर खूप आनंद होतोय, कारण ज्या व्यक्तीमध्ये देशाच्या राजकारणाला एक सकारात्मक आणि विधायक दिशा देण्याची क्षमता, अनुभव, जाण आणि जाणीव आहे, त्या आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळते हे मी माझं भाग्य समजतो. आणि सन्मान्य अजितदादा पवार साहेब असतील, दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील, छगनरावजी भुजबळ साहेब असतील, जयंती पाटील साहेब असतील, धनंजयजी मुंडे असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून पक्षाला आणखी बळकट करण्यासाठी आणि सत्तेत आणण्यासाठी. अमोल कोल्हे यांच्यासह बदनापूरचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांनीही भाजप सोडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. तसेच यश मिलिंद पाटील, किशोर प्रकाश पाटील, डॉक्टर हर्षल यशवंत पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुणे विभागात 10 लोकसभा मतदारसंघ आणि 58 विधानसभा मतदारसंघ आहेत. जवळपास 1,86,18,446 मतदाराची नावनोंदणी करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त मतदार नोंदणी अधिक वाढावी म्हणून 2 आणि 3 मार्चला संपूर्ण पुणे विभागात मतदार यादीत नाव नोंदवण्याची नव्याने संधी उपलब्ध झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पुणे विभागाने परिपूर्ण तयारी केली आहे. 10,278 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. जवळपास 1,73,000 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक प्रक्रिया हाताळली जाईल अशी माहिती दीपक म्हैसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या पुणे विभागामध्ये 23-24 आपण विशेष मतदार नोंदणी अभियान राबवलं होतं आणि 2 आणि 3 तारखेलाही आपण पुन्हा विशेष मतदार नोंदणी अभियान राबवत आहोत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे नो वोटर टू बी लेफ्ट बिहाइंड, कुठलाही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याबाबतीत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आग्रही आहे आणि त्या दृष्टीने आपण ही विशेष मोहीम हाती घेत आहे. मतदाराचं नाव मतदार यादीमध्ये असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याचं नाव यादीमध्ये असेल आणि त्याच्याजवळ फोटो आयडेंटिटी कार्ड नसेल तरीही तो मतदान करू शकतो. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे 14 प्रकारचे आयडेंटिटी प्रूफ किंवा त्याची ओळखपत्र त्याला दाखवता येतील. मग ते कदाचित ड्रायव्हिंग लायसन्स असेल, ते कदाचित गव्हर्नमेंटने दिलेलं एखादं ओळखपत्र असेल किंवा एखाद्या कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड असेल जे त्याची ओळख पटवून देईल, किंवा त्याचा पॅन नंबर असेल, पॅन कार्ड असेल, कुठलंही तो दाखवून मतदार करू शकतो. नॅशनल हॉकर्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरात हातगाडी फेरीवाले यांच्यावर विविध भागात कारवाईबाबत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे हॉकर झोन झालेच पाहिजे, नको स्मार्ट सिटी, पाहिजे फक्त रोजी रोटी, हातगाडी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, सर्वांना परवाने द्या, उर्वरित सर्वेक्षण करा, जप्त गाड्यांचा दंड कमी करा, अशा अनेक मागण्यांचे फलक हातात घेऊन विक्रेते सहभागी झाले होते. सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढील पाऊल टोकाचं असणार आहे असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.
परिषद क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तुंग यश मिळवणाऱ्या युवा खेळाडू आणि महिलांना प्रोत्साहन देण्याकरता संवाद पुणे आणि नॅशनल युवा कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रस्तुत क्रीडा राज्ञी पुरस्कार 2019 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. आपले राष्ट्र विकसित राष्ट्र म्हणून जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे, त्यामध्ये स्त्री शक्तीचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे पुणे शहरातील राज्यस्तरीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रात विविध भूमिकांमधून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे असं मत राजेश पांडे यांनी यावेळी व्यक्त केलंय. संवाद पुणे आणि नॅशनल युवा कोऑपरेटिव्ह सोसायटी या दोन संस्थांच्या पुढाकाराने महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पुणे परिसरातील कर्तृत्ववान क्रीडा क्षेत्रातल्या महिलांचा सन्मान, ज्याला आम्ही क्रीडा राज्ञी पुरस्कार असं म्हटलं आहे, तो आपण कार्यक्रम करतो आहे. मला असं वाटतं की क्रीडा क्षेत्रातला येणाऱ्या काळातला उज्ज्वल भविष्य बघता आणि महिलांचं त्यातलं सहभाग बघता अशा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अशा महिलांचा सन्मान होणं हे एक उचित कार्यक्रम आहे असं वाटतं. हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला महिला येणार आहेत, महिलांच्या हस्ते महिला क्रीडा क्षेत्रातले पुरस्कार दिले जाणार आहेत आणि महिलांनी केलेले सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. मला वाटतं पुण्याच्या दृष्टीने एक अत्यंत अभिनव असा उपक्रम आहे असं मला वाटतं. यामध्ये आपण एक क्रीडा जीवन गौरव पुरस्कार गुरुबन कौर क्रीडा प्रशिक्षक यांना देणार आहोत आणि जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रातल्या हे पुरस्कार आहेत. वेदांगी कुलकर्णी आहे ज्यांना हौशी सायकलिंगमध्ये आहे, सायली केरिवाळे आहे, युगा बिरनाळे आहे, अंकिता गुंड आहे कुस्तीमध्ये आपल्याला माहिती आहे, श्रेया नार्वेकर आहे, श्रुतिका सरोदे आणि वैदई सरोदे रोल स्केटिंगमध्ये आहेत, रुचा चोरडिया जिम्नॅस्टिकमध्ये आहे, पृथा वर्टीकर टेबल टेनिस आहे, अवंतिका नराळे मैदानी खेळामध्ये आहे, देविका घोरपडे शिरीन लिमय बास्केटबॉल आहे, काजल भोर खो खोमध्ये आहे, आकांक्षा आगवणे बुद्धिबळ आहे, ऋतुजा सातपुते सायकलिंगमध्ये आहे, साक्षी शितोळे आर्चरीमध्ये आहे, पूर्वा बर्वे बॅडमिंटनमध्ये आहे, ऋचा धोपेश्वर बॉक्सिंगमध्ये आहे आणि पूनम काटे ही क्रीडा पत्रकार यांना आपण क्रीडा राज्ञी पुरस्कार 2019 याने गौरवणार आहोत. मला असं वाटतं की पुणेकरांनी आणि पुण्यातल्या सगळ्या लोकांनी याचा लाभ घ्यावा असं माझं आग्रहाचं आवाहन आहे. यावेळी क्रीडा प्रशिक्षक गुरुबन कौर यांना क्रीडा राज्ञी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत राहा इन मान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीत ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठात स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीने चीज कोमताई ओरिएंटल खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या खाद्य महोत्सवाचा 210 लोकांनी आनंद लुटलाय. या खाद्य महोत्सवाचं उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एकनाथ खेडकर यांच्या हस्ते करण्यात आलंय. हे खाद्य महोत्सव सर्व विद्यार्थी आणि कर्मचारी शिक्षक यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आलंय. यामध्ये चिनी, जपानी, कोरियन, मंगोलियन आणि तैवानी संस्कृतीचे खाद्यपदार्थ, त्यामध्ये स्टार्टर चिकन आणि टोफू सतय, चिकन सूप, टेरियकी, वेगवेगळे फ्राईड्स आणि नूडल्स, सॅलेड्स आणि पिकलेस, ब्रेड्स आणि डेसर्टमध्ये हनी नूडल्स विथ आईस्क्रीम असे अनेक पदार्थ या खाद्य महोत्सवात होते. या फूड फेस्टिवल घेण्याचा मागचा प्रमुख उद्देश असा आहे, यामध्ये स्टुडंट्सला हाऊ टू मॅनेज अन इव्हेंट, हाऊ टू डू अ केटरिंग फॉर 200, 300, 500 पीपल, राईट फ्रॉम स्पॉन्सरशिप मिळवणं, प्लॅनिंग करणं. फॉर एक्झाम्पल, आपण हे चायनीज, जापनीज, कोरियन, मंगोलियन, तायवानीज या 5 कंट्रीजचा जेवणाचा आस्वाद या ठिकाणी लोकांना उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्या माध्यमातून फक्त जेवणच नाही तर त्या
फूड अँड कल्चर, फूड संस्कृती काय आहे या पाच कंट्रीची, ह्याचा पण आपण याच्यामध्ये समावेश केलेला आहे. मागील 2 महिन्यापासून स्टुडंट याचा अभ्यास करून मग त्या प्रमाणात नवीन मेन्यू डेव्हलप करून आज या ठिकाणी जवळजवळ 35 प्रकारचे पदार्थ आपण या ठिकाणी घेत आहे. राईट फ्रॉम स्टार्टर, सूप, मेन कोर्स, डेझर्ट, सॅलड्स, पिकल्स, वेगवेगळे पिकल. आता तुम्ही झिंग्याचं पिकल ऐकलं नसेल तर आपण इथं झिंग्याचं पिकल दिलेलं आहे. अवोकाडो पिकल असेल, किमची असेल, असे वेगवेगळे प्रोडक्ट असेल. तिकडचे ब्रेड कसे असतात, तिकडचे सूप कसे असतात, आणि जास्तीत जास्त तिकडचे नूडल्स, राईस ओरिएंटेड प्रोडक्ट कसे आहे, त्या ठिकाणी आपण लाईव्ह काउंटर दिलेले आहेत की लोकांनी डिमांड करायची तुम्हाला चिकन फ्राईड राईस हवं, तिथं आपण दिलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जुळून आणण्यासाठी स्टुडंटला आम्ही, विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन करतो. आमचे स्टाफ त्या त्या एरियातले, जसे आमचे किचनचे स्टाफ असतात, शेफ किरण ते त्यांनी मार्गदर्शन केलं, शेफ प्रशांत त्यांनी मार्गदर्शन केलं मेनू प्लॅनिंगसाठी, तर मेनूच्या सर्व्हिससाठी शिल्पा मॅडमने मार्गदर्शन केलं, मार्केटिंगसाठी आमची प्रणाली मॅडम त्यांनी मार्गदर्शन केलं, हे डेकॉर ॲम्बियन्स करण्यासाठी आमचे गीतांजली काळे मॅडम यांनी मार्गदर्शन केलं. आणि या ओव्हरऑल याच्यामध्ये आम्ही सतत मीटिंग घेऊन स्टुडंटबरोबर त्यांना प्रोत्साहन करत राहून आजचा हा दिवस आपण ह्या ठिकाणी हे फूड फेस्टिवल तयार केलं, आणि याच्या माध्यमातून स्टुडंटचे स्किल या ठिकाणी दिलेले आहे. आणि हे स्किल डेव्हलपमेंटचा एक प्रकार आहे की जे हॉटेल इंडस्ट्रीसाठी अतिशय आवश्यक आहे. आणि ह्याचमधून नवीन नवीन हॉटेलियर्स तयार होतात, ह्याचमधून नवीन नवीन केटरर्स तयार होतात, ह्याचमधून नवीन नवीन इव्हेंट मॅनेजर तयार होतात. आणि असे विद्यार्थी पुढे जाऊन भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन, हॉटेल व्यवस्थापन शास्त्रामध्ये पारंगत होऊन त्यांचा व्यवसाय सुरू करू शकतात, आणि त्याच्यामधून अनेक नोकरीची संधी उपलब्ध होतात. या खाद्य महोत्सवासाठी प्रायोजक म्हणून आरबीएल बँक, प्लेईंग झोन, वासू इव्हेंट, समर्थ प्रॉपर्टीज, चिलीज रेस्टॉरंट, कार्तिक केटरिंग, तसेच विशेष सहाय्य म्हणून पर्यटन मंडळ पुणे आणि पुणे हॉटेल असोसिएशन लाभला आहे. सदरच्या फेस्टिवलला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं सहकार्य केलेलं आहे, सपोर्ट केलेला आहे. यापूर्वी अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटी आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत संयुक्त सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं, पर्यटन पर्व साजरं करण्यात आलेलं होतं. यापुढेही अशा प्रकारच्या कार्यक्रमांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटीला सहकार्य करेल, आमचा नेहमीच त्यांच्याशी सपोर्ट राहील. इथल्या विद्यार्थ्यांना आमच्या शुभेच्छा राहतील, त्यांना बाहेर ज्यावेळी या कॉलेजमधून पदवी घेऊन बाहेर पडतील त्यावेळी त्यांना पर्यटन क्षेत्रामध्ये वावरण्यासाठी महामंडळाकडून सर्व प्रकारे सहकार्य केलं जाईल. शहरात प्राण्यांचा वास्तव दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येते. पुण्यातील वाघोली खानवेनगर येथे कुत्री मागे लागल्यामुळे एका गोडाऊनमध्ये सांबर घुसला होता. प्राणीमित्रांच्या प्रयत्नानंतर सांबराला सुखरूप सुटका करण्यात आली आहे. वाघोली परिसरातील खानवेनगर येथे रात्री कुत्री मागे लागल्याने सांबर सेरवर फिरत होते. जीव वाचवण्यासाठी सांबर एका गोडाऊनमध्ये घुसला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती वनाधिकारी आणि प्राणीमित्रांना दिली आहे. त्यानंतर सांबराला सुखरूप गोडाऊनमधून बाहेर काढण्यात आले. सांबरावर प्राथमिक उपचार करून त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आलंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. महापालिकेसोबत नव्याने पाणी वाटपाचा करार करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने शहरामध्ये 52 लाख नागरिक राहत असल्याचं सांगितलंय. परंतु महापालिकेने शहरामध्ये 52 लाख नागरिक राहत असतील तर त्यांचे आधार कार्डचे पुरावे सादर करा अशी मागणी जलसंपदा विभागाने महापालिकेकडे केली आहे. पुणे महापालिकेने पुणे शहराला देण्यात येणाऱ्या पाण्यासंदर्भात पाटबंधारे विभागासोबत केलेल्या पाणी कराराची मुदत 28 फेब्रुवारी 2019 रोजी संपुष्टात येते. या कराराचं नूतनीकरण करण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी पाटबंधारे विभागाचे अधिकारी महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये महापालिकेने शहरामध्ये निवासी आणि फ्लोटिंग असे एकूण 52 लाख नागरिक राहत असल्याचं सांगितलं. यामुळे लोकसंख्येचा विचार करता नवीन पाणी करारामध्ये पुणे शहराला 17 TMC पाणी मिळवासा प्रस्ताव महापालिकेच्या वतीने देण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या चौकशीसाठी आणखीन एक समिती नेमण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी संकेतस्थळावर अपलोड झाल्याचा प्रकार उजेडात आला होता. त्यानंतर या प्रकरणी सत्यशोधन समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर परीक्षा मंडळाची बैठक घेऊन या अहवालावर चर्चा घेण्यात आली आहे. त्यानंतर हा विषय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवण्यात आला आहे. या बैठकीमध्ये या प्रकरणाच्या चौकशीसाठी आणखीन एक समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या 2019-20 अंतरिम अर्थसंकल्पात पुणे मेट्रो प्रकल्पासाठी 230 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने राज्य सरकारकडे नव्या आर्थिक वर्षात 400 कोटी रुपयांहून अधिक निधी देण्याची मागणी केली आहे. पुणे मेट्रोचे काम सध्या अत्यंत वेगाने सुरू असून डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो कार्यान्वित करण्याचा महामेट्रोचा प्रयत्न राहणार आहे. मेट्रोच्या मार्गिका आणि स्टेशन बांधकामासह आता ओव्हरहेड वायरिंग, कम्युनिकेशन,
सिग्नलिंग अशा विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासणार आहे. त्यामुळे महामेट्रोने 450-500 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. राज्यात एकाच वेळी मेट्रोची अनेक कामे सुरू असल्याने पुणे मेट्रो प्रकल्पातील राज्य सरकारच्या समभागापोटी 170 कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. मतदार नोंदणी अधिक वाढवण्यासाठी 2 आणि 3 मार्चला संपूर्ण पुणे विभागात मतदार यादीत नाव नोंदवण्याची नव्याने संधी. महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भव्य मोर्चा. आणि क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तुंग यश मिळवणाऱ्या युवा खेळाडूंचा होणार सन्मान. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.